तुम्ही काय अपराध केलायत माझा? तुम्ही तर माझं अस्तित्वच नाकारलं होतं, आणि मग अशा माणसाचा तुम्ही अपराध कसा काय करू शकाल? जर काही अपराध घडलाच आहे ना, तर तो हिच्या बाबतीत. हिनं शिक्षा केली पाहिजे तुम्हाला. किंवा हिनं अहो मी कोण तुम्हाला शिक्षा करणार आहे? बरोबर आहे तुझं. वा, हे कमाल आहे. म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, मग माझा गुन्हा मान्य करतो, चूक कबूल करतो, कि झालं? सोप्प आहे नाही का सगळं? या घरात खूप गरीब साधी माणसं राहतात. मी चुकलो असं एकदा कबूल केलं की आपली चूक पोटात घेतील, हो ना? नाही नाही, असं नाही आहे श्री. मग कसं आहे मिस्टर आरजी? मग कसं आहे? तुम्ही फक्त तुमचा गुन्हा मान्य केलात म्हणजे त्याचं गांभीर्य कमी होत नाही. अहो बघा या बाईकडे, तुमच्यावरती विश्वास ठेवून तुमची बायको म्हणून परक्या घरात राहिली ही, आणि तुम्ही तुमच्या मनात आलं म्हणून तुम्ही पाठ फिरवून निघून गेलात. वा, तुमचं घर, तुमची माणसं, तुमचा वंश सगळं स्वतःच समजून जवळ केलं हिनं, तुमचं प्रत्येक कर्तव्य पार पाडलं हिनं, आणि तुम्ही एक दिवस अचानक येता आणि माफी मागता. अहो का माफ करायचं हिनी तुम्हाला? माफी मागण्याची पात्रता तरी आहे का तुमची? श्री, काय बोलतोयस? आई आई प्लीज मध्ये बोलू नकोस. अरे वडील आहेत तुझे हे, वडिलांचे असं बोलतात? म्हणजे काय आई? वडील आहेत ते म्हणजे काय? माझी आजारपणं काढले त्यांनी, मला झोपवण्यासाठी रात्ररात्र खोलीत फेऱ्या मारल्या त्यांनी, माझ्या शाळा कॉलेजच्या ऍडमिशनसाठी लाईनीत उभे राहिले ते, माझं कधी कौतुक केलंय? मला ओरडलेत? माझे छोटे मोठे हट्ट पुरवले त्यांनी? अगं केलंय काय? मग सांग ना मला, हे वडील आहेत म्हणजे काय? काय फक्त जीन्स? आई, माझ्या शरीरात फक्त यांचं रक्त आहे, त्या उपर माझ्या लेखी यांची किंमत शून्य. अग, यांच्यापेक्षा शेळ्या मेंढ्या पाळणारे लोक सुद्धा बरे, बांधून ठेवलेल्या प्राण्यावर सुद्धा प्रेम करतात, पण हे आई यांनी पळ काढलाय. सांग ना, काम माफ करायचं? हा याची काम माफ करायचंय ना श्री? माफी मागण्याचा त्याला अधिकार आहे, माफ करायचं किंवा नाही हे ज्यानं त्यानं ठरवावं. मग तुमची पात्रता काय आहे हे विचारण्याचा अधिकार मलाही आहे श्री. तो तुझा बाप आहे, त्या नात्यानं बोलण्याचा प्रयत्न करतोय तो. हो, पण मी करत नाहीये. मी काही अत्यंत साधे प्रश्न विचारतो त्यांना, जमल्यास त्यांनी त्याची उत्तर द्यावी. त्यांनी मला हे पटवून द्यावं की कसं प्रेग्नंट बाईला स्वतःच्या म्हाताऱ्या आईकडे सोपवून निघून जाणं योग्य होतं, आम्ही जिवंत आहोत की मेलोय हेही न बघणं कसं रास्त होतं हे समजावून सांगावं त्यांनी मला. ते सांगितलं तर तुझं मत बदलेल. माझ्या आयुष्यातली बापाशिवाय गेलेली वर्ष परत येणार नाही ना, अशक्य आहे ते. मग तितकंच अशक्य आहे यांच्याबद्दलचं माझं मत बदलणं.
नकारात्मक बोलण्यात काय अर्थ आहे श्री? नाही, अर्थ आहे आई, अर्थ आहे. मी बोलून बघतो श्री, कदाचित पटवून देणं मला जमेल की नाही मला माहित नाही, पण माझ्या पुरत तरी मी खरंच सांगतोय. नर्मदेशी लग्न करून मी तिला परक्या घरी आणला. लग्नापूर्वी तिला सगळी कल्पना दिली होती मी, माझे ध्येय काय आहे, माझी स्वप्न काय आहेत, आयुष्याबद्दलची माझी कल्पना काय आहे, सगळं समजावून सांगितलं होतं तिला. हे परदेशी जाण्याचं स्वप्न मला एका रात्रीत पडलेलं नव्हतं श्री. अरे, लहानपणापासून एकच ध्येय माझ्या डोळ्यासमोर होत, आणि ते ध्येय जेव्हा पूर्ण होण्याची वेळ आली तेव्हा अरे तुझीच चाहूल लागली. तू तरुण आहेस, तू तटस्थपणे विचार केलास तर तुला कळेल त्यावेळी ती जबाबदारी घेणं मला शक्य नव्हतं. मिस्टर आरजी, जो माणूस मुळात जबाबदार असतो ना, तो वेळ काळाची कारणं देत नाही. जी काही परिस्थिती समोर असेल ना, त्यात आपली जबाबदारी स्वीकारतो. पण मी ती नाकारली नव्हती श्री. आरजी, तुम्ही माझ्याशी खरं बोलणार आहात असं म्हणार आहात ना? अरे, यातलं अक्षर नाक्षर खरं आहे. मला मूल नकोय असं कधीच म्हटलं नव्हतं मी, कधीच नाही. ती वेळ अडचणीची होती एवढंच माझं म्हणणं होत. नर्मदेला घेऊन जायला पण मी तयार होतो परदेश. तू जग फिरलेला माणूस आहेस, तुला माहिती आहे की परदेशी स्थिर स्थावर होणं किती कठीण आहे. अरे, एक वेळ आम्ही दोघं उपाशी राहिलो असतो, पण माझ्या मुलाला उपाशी ठेवणं मला मान्य नव्हतं रे. पण उपाशी ठेवलंतच, तसं नाही तर असं स्वतःच्या मुलाला उपाशी ठेवलंच. चूक झाली माझी, राग आला होता मला सगळ्यांचा. जे मूल जन्माला आलंच नाही त्याच्याबद्दल सगळे विचार करत होते, पण समोर उभ्या असलेल्या ध्येयानं झपाटलेल्या माणसाचा कोणीच विचार करत नव्हता. तुला जवळ करण्यासाठी सगळे मला नाकारत होते हे माझ्यानं सहन झालं नाही रे. चूक झाली माझी. जी माणसं आपल्याला समजूनच घेत नाहीत त्यांच्यासाठी आपण आपलं भविष्य का बदलायचं असं वाटलं मला. करेक्ट. आणि म्हणूनच तुम्ही स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःच्या मुलाच्या भविष्याचा विचारही केला नाहीत. तुम्हाला राग आला, तुम्ही सगळं सोडून निघून गेलात, सगळं सोप्पं करून टाकलं स्वतःपुरतं, हो ना? पण इथे माझी आई आणि आईची आता तुमची उणीव कशी भरून काढायची याचा विचार करत राहिल्या. खूप कठीण करून टाकलं होतं त्यांच्यासाठी. बाप नव्हता मला, एखादा कपडा किंवा वस्तू नाहीये ही नाही तर ती आणू म्हणायला. एक सामान्य आयुष्य जगण्याचा हक्क हिरावून घेतला तुम्ही माझ्यापासून. अनेकदा अनेकांच्या नजरेत इतके घाणेरडे छुपे प्रश्न बघितलेत ना मी माझ्या बापाबद्दल, की दरवेळी विचार केल्यानंतर तुमच्याविषयी तिरस्कार वाटायचा. मला वाटायचं की इतक्या सहजासहजी सुटलातच कसे तुम्ही. नाही सुटलो, नाही सुटलो मिश्री,
सतत तुमचाच विचार करत होतो, तुमच्याच सगळ्यांचा. माझ्या आयुष्यात एकही क्षण असा कधीही गेला नाही ज्या क्षणी मी तुमचा विचार केला नाही. खरंच आत्ता हे म्हणून काय होणार आहे, कसा विश्वास ठेवणार होतो आम्ही तुमच्यावर? विश्वास ठेव किंवा नको ठेव, हीच वस्तुस्थिती आहे. या घरावर, माझ्या आईवर आणि नर्मदेवर मी मनापासून प्रेम केलंय. आणि नर्मदेशिवाय मी कुठल्याही स्त्रीचा कधीही विचार नाही केला. उपकारच केले तिच्यावर. श्री, हे बघ, रमाकांत आता घरी परत आलाय. आता जरा सामंजस्याने घ्यायची गरज आहे. करेक्ट, बरोबर बोललीस तू आईची. आता यांना गरज निर्माण झाली आपली, अचानक आलेत. कारण काहीतरी गरज आहे यांची. यथायोग्य काय आहे श्री, मला माझ्या कुटुंबाची गरज आहे आणि सगळ्यांनाच असते. आम्हाला आता गरज नाहीये. पण या घराला तुमची गरज नाही. तुमच्या वाचून आमचं काहीही अडत नाही. तेव्हा ज्यांची गरज नाही त्यांनी या घरात राहण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा तुम्हाला या घरात राहता येणार नाही. म्हणतोस ते सगळं मला मान्य आहे श्री, मान्य. तुझे प्रश्न, तुझे सगळे आरोप, सगळं स्वीकार करतो मी. फक्त एक गोष्ट सोडून. कुठली? मला हे घर सोडता येणार नाही. तू हे घर सोडून जाणार नाहीयेस, मला वचन दे. तुला माझी शपथ आहे रमाकांत. मी वचन देतो, मी नाही जाणार. त्याला माझा नाईलाज म्हणावं तर. मग यावर इलाज कसा करायचा हे तुम्ही ठरवा. पण उद्या सकाळी तुम्ही या घरात नसाल आणि यात कुठलाही बदल होणार नाही. उद्या सकाळी तुम्ही या घरात नसाल आणि यात कुठलाही बदल होणार नाही.
श्री, श्री जात खोल खोल दुख झरे काय जात खोल खोल दुख झरे काय जात खोल खोल दुख झरे पापणीची ओल पापणीची ओल वाहून ने सारे काळ जात खोल खोल दुःख झरे काळ जात खोल खोल दुःख झरे पापणीची ओल पापणीची ओल वाहून ने सारे काळ जात खोल खोल दुःख झरे काळ जात खोल खोल दुःख झरे किती चुकले त्याचा हिशोब साधा हवा हवा जुना दुवा नव्याने साधा कोण किती चुकले त्याचा हिशोब साधा हवा हवा जुना दुवा नव्याने साधा नशिबाला लावून बोल काय उरे पापणीची ओल पापणीची ओल वाहून ने सारे काळ जात खोल खोल दुःख झरे काळ जात खोल खोल दुःख झरे दुःख झरे दुःख झरे मला बोलवलं सुरुवात तुझ्यापासून झाली त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी तुझ्या कानावर घातलेलं बरं कसला निर्णय मी हे घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला आणि मला वाटत तेच योग्य आहे श्री खूप चिडलाय आता आणि हे असं अगदी अनपेक्षितपणे समोर आलं ना त्याच्या म्हणून तो जास्त बिथरलाय आणि म्हणून तो असं बोलला बेटा मी श्रीवर चिडून हा निर्णय नाही घेतला आय कॅन अंडरस्टँड त्याच काय होत असेल हो ना मग तुम्ही सुद्धा हे असं अचानक नकाना ठरवू आणि जितकं मी श्रीला ओळखते त्यावरून मला खात्री वाटते त्याला त्याची चूक नक्की कळेल त्याची चुकी नाही आहे ग चूक मी केले इतक्या वर्षांनी आल्यानंतर सगळ्यांसारखीच त्याची ही रिएक्शन असावी अशी ही सक्तीची अपेक्षा नाही आहे माझी खर तर मी इथं यायलाच नको होत मॅडम मिस्टेक आईनं शपथ घालून थांबवलंय मला
आई आजींनी शपथ घातली आहे. हा, मी हे घर सोडून जायचं नाही अशी शपथ घातली. पण मला आईशी बोलावं लागेल. अगं श्रीच्या मनातच नसेल तर मी इथं राहणं योग्य नाही. बोल बाळा बोल बोल. मला कळतच नाही आहे, आय एम सॉरी. तुमच्यापैकी कोणीच भूतकाळ विसरायला तयार नाही आहे. त्यावेळी तुम्ही आई आजी आणि आईंच्या मनाचा विचार केला नाही. आश्रीही तेच करतोय. जान्हवी, मी श्रीच्या इच्छेविरुद्ध त्याच्या मनाविरुद्ध इथं राहणं योग्य नाही आहे. अगं त्याला वेळ लागेल. असं काही नाही होणार. स्ट्रॉंग आहे तो. तो सावरेल आपणहून. त्यासाठी त्याला स्पेस द्यावे आपण. कधी कधी दूर राहणं हेच योग्य असत. स्पेस देण्यापेक्षा प्रेम देऊया. आतापर्यंत स्पेसच दिली आहेत तुम्ही. नवतातच त्याच्या आस म्हणतात कुठे. पण आज आहात. अंतर नको. प्रेम द्या ना.